नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे जी डी सी आय एस अकॅडमीमध्ये. मी गणेश चव्हाण. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे महात्मा गांधीजींची जयंती आहे आणि त्या निमित्तानं आजपासून जे आपण जे स्पेशल सिरीज आहे, जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 जे आहे, यामध्ये मी तुम्हाला आता असे काही सेशन देणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही काही लिखाण करू शकता, त्याच्यातले जे कोट आहे ते तुमच्या लिखाणात वापरू शकता. आता तुम्ही हे जेव्हा पाहत असताना, मी तुम्हाला हे सर्व एक्झामसाठी तुम्हाला जे महात्मा गांधीजी आहेत ते आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही जर एस एचा पेपर घेतला त्यामध्ये आहे जी एस 1 घ्या किंवा 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, यामध्ये केस स्टडीज असतील. ह्या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला महात्मा गांधीजी यांच्या संदर्भातील माहिती किंवा त्यांच्या कार्याच्या संदर्भात प्रश्न विचारल्या जातात. आणि तुम्ही जर लिखाण जर पाहिलं तर अनेक म्हणजे 200-300 मार्कापेक्षा अधिक मार्कांना वेगवेगळे ज्या छोट्या छोट्या टॉपिक्स किंवा छोटे छोटे जे प्रश्न असतील त्या माध्यमातून एकंदरीत प्रश्न हे गांधीजींच्या अवतीभोवती फिरत असतात. त्यांचे कार्य असेल किंवा हे खूप मोठा टॉपिक आहे, गांधीयन एरा आपण त्याला जेव्हा म्हणतो. तर मी तुम्हाला तुमच्या पुस्तकात तर तुम्ही वाचताच, मी तुम्हाला पुस्तकाच्या परे जाऊन थोडंसं अधिक माहिती देणार आहे. म्हणून मी महात्मा गांधीजींचा जो विषय आहे ते बोलतानाच इथे एक शब्द टाकला की आत्मनिर्भरतेचा जो काही देशाला मंत्र देणारे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, आत्मनिर्भर हा जो विषय मी का टाकला असेल, गेले अनेक 3-4 वर्ष जर पाहिलं तर तुम्हाला एक असं एकंदरीत लक्षात येतं की मित्रांनो, वेळोवेळी हे जे आत्मनिर्भरता आहे, आत्मनिर्भर भारत महात्मा गांधीजींच्या नजरेतून कसा होता, आजच्या या 21व्या शतकामध्ये आपण पाहतो की आज जवळजवळ 2024 चालू आहे आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा सांगितलं की आत्मनिर्भर भारत आपला देश झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अनेक सारे नवनवीन योजना त्यांनी राबवल्यात. आता अनेक येणाऱ्या काळामध्ये ते राबवतील आणि त्याचा जो संदर्भ आहे आत्मनिर्भर म्हणूनच सांगितलं जातं. मग आत्मनिर्भरतेचा जो भारत आहे तो महात्मा गांधीजींच्या नजरेतून कसा होता, तर त्या पूर्वी मी तुम्हाला महात्मा गांधीजी यांच्याबद्दलची काही माहिती सांगतो, महात्मा गांधीजींचं कार्य सांगतो तुम्हाला, महात्मा गांधीजींनी कसं काम केलं आणि हे कामाची दखल जगातल्या कोणत्या कोणत्या जे लोक आणि ते कोणते ऑर्गनायझेशन आहेत ज्यांनी विशेष गांधीजींचं जे कार्याला त्यांनी सलाम ठोकला, असे अनेक तुम्हाला किस्से मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा हे ऐकू शकता लेक्चर आणि तुम्ही येणाऱ्या बाकीच्या जे काही शाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी असतील किंवा तुम्ही अनेक कुठल्या जे शिक्षणात आवड असणाऱ्या लोकांना हे लेक्चर पाठवू शकता. नक्कीच त्यांना गांधीजी यांच्या संदर्भातील माहिती ही थोडी आगळी वेगळी या लेक्चरच्या माध्यमातून कळणार आहे. मित्रांनो, आज आहे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर 1869 रोजी जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्य सैनिक म्हणजे महात्मा गांधीजी यांचा जन्म झाला. आणि तुम्हाला शब्दांमध्ये वाईटांचं चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची जी शक्ती असते असा विश्वास जो आहे तो बाळगणारे महात्मा गांधीजी. आणि त्यांनी जगाला जे एक शिकवण दिली ते म्हणजे अहिंसा. या अहिंसेच्या मार्गातून, अहिंसेच्या वाटेवर आपण जर चाललो तर अहिंसेचा हे जे शिकवण आहे ते शिकवण दिली. आणि विशेष म्हणजे जे जगात कोणत्याही शस्त्राने करता येत नाही असं काम कायदा, नैतिक मूल्य असेल किंवा नैतिकतेने हे होऊ शकते असं गांधीजींनी वेळोवेळी सांगितलं आणि ते नेहमी सगळ्यांना ते पटलं. त्या काळामध्ये अधिक शिक्षित जनता नव्हती. तुम्हा सर्वांना परिचित आहे आपला जो स्वातंत्र्य लढा माहिती आहे. आणि गांधीयन एरा वाचता किंवा तुम्ही चळवळी वाचता, जे नॅशनल मुव्हमेंट्स वाचता, त्यावेळी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती होतात. मग यामध्ये सगळ्यांना सांगितलं जातं आणि आजच्या घडीला जेव्हा आपण वाचतो त्यामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा महात्मा गांधीजींचा जो महत्वाचं योगदान आहे ते योगदान आपल्याला इथे सर्वांना भलीभांती परिचित आहे. यामुळं त्यांना राष्ट्रपिता हे जे उपमा आहे दिली गेली आणि राष्ट्रपिता म्हणूनही ओळखलं जातं. आज इथेच नाही तर दरवर्षी त्यांच्या जयंती जी आहे ते भारतामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. मित्रांनो, एवढंच नाही तर भारताव्यतिरिक्त सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर बाहेरच्या देशात सुद्धा जे भारताचे मित्र राष्ट्र असतील त्यांच्यासोबत सुद्धा ही जयंती साजरी केली जाते. आणि याच्यामध्ये एवढंच नाही तर जगभरामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून हे 2 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. तर हे दिवस कोणी जाहीर केला तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. कारण या दिवसाची जे आपण जर
वाट पाहतो सर्वजण. शासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम केल्या जातात आणि एवढंच नाही तर हे अहिंसावादी स्वातंत्र्य सैनिक म्हणून जगभरामध्ये ओळखले जातात आणि याच विचारावर अनेक देशाचे जे प्रशासन आहे ते चालते. अनेक मैत्रीपूर्व जे राष्ट्र आहे आपल्यासोबतचे त्या राष्ट्रांचं योगदानही तिथं घेतलं जातं. जे मोठे मोठे देश आहेत त्या देशामध्ये पहिल्यांदा नाव जर असेल तर ते म्हणजे महात्मा गांधीजी यांचं घेतलं जातं. आणि आपण पाहतो आता जसं मी तुम्हाला म्हटलं की हे हा दिवस जो आहे तो कोणत्या ऑर्गनायझेशन कोणत्या संस्थेनी हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. शेवटी मी तर उत्तर देणारच आहे. ठीक आहे. तर मग गांधीजींचं जे काही अनेक लोक जे आहेत बाहेरच्या देशातले जयंतीच्या दिवशी त्यांचं भजन सुद्धा आवडीने म्हणतात. रघुपती राघव राजा राम हे तुम्हाला माहित आहे. पतित पावन सीताराम हे अनेक ठिकाणी 2 ऑक्टोबर रोजी हे वाजवलं जातं किंवा हे गाणं गुणगुणल्या जातं अनेक ठिकाणी म्हटल्या जाते. हे आपण विशेष आहे कारण त्यांच्या जसं त्यांचे पुतळे असतील किंवा त्यांच्या जे नाव असेल एखाद्या रोडला त्या ठिकाणी जाऊन म्हटलं जातं. तर अनेक ठिकाणी हे जीवनाशी संबंधित जिथे कुठे ठिकाण असेल साबरमती आश्रम असेल किंवा जिथं अंत्यसंस्कार झालेले आहेत त्या ठिकाणी असेल बरेच काही ठिकाणी हे सगळे जे सजावट किंवा तिथे हे गाणं म्हटलं जातं हे तुम्हाला सर्वांना परिचित आहे. आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला थोडंसं इतिहासामध्ये घेऊन जातो मित्रांनो. तो विषय असा आहे की ज्याच्यामध्ये आपण ईस्ट इंडिया जो कंपनी आहे ईस्ट इंडिया कंपनी आपण इतिहासामध्ये वाचतो फार त्याच्या विपरीत जाऊन इतिहास काहीच नाही. म्हणजे इतिहास म्हटलं की आपल्याला अगोदर फार आपण जसं की अगोदरचा एक एरा येतो ज्यामध्ये लढाया झाल्या त्याच्यानंतर आपला नॅशनल मुव्हमेंट झाले समाज सुधारक हे एकंदरीत एकाला एकच इरत गिरत असं फिरत असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो रोल सर्वाधिक जास्त मार्काला विचारला जाणारा आहे तो म्हणजे गांधी आणि एरा ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ईस्ट इंडिया कंपनीचं जेव्हा शासन होतं त्या शासनाला संपवण्याचं काम जे आहे संपवण्याचं काम हे महात्मा गांधीजीच्या योगदानामधून आपलं दिल्या गेलं आणि त्यांचं योगदानाची आठवण म्हणून आपण हा जो दिवस आहे देशभरामध्ये साजरा करतो. कारण त्यांनी हे शिकवलं की जसं आज आत्मनिर्भर जो विषय मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींनी स्वावलंबन शिकवलेले आहे धैर्य शिकवलेलं आहे अहिंसा शिकवलेलं आहे आणि त्यांचं राहणीमान हे तुम्हाला सर्वांना चांगलं परिचय ते म्हणजे एकदम साधेपणानं राहणं आणि त्याचे उच्च विचार असतील ते लोकांना सांगितले गेले आणि त्या विचाराच्या माध्यमातून लोक महात्मा गांधीजी सोबत जोडले. डू ऑर डायची परिस्थिती लोकांसमोर आली तेव्हा फक्त न फक्त गांधीजींचे विचार त्यांना पटत होते हे सर्वांना आपल्याला चांगलं माहिती आहे. आता गांधीजींचा अजून एक फार महत्वाचा कोट आहे जे तुम्हाला लिखाण करत असताना नक्कीच हा कोट आठवणार आहे. महात्मा गांधीजी म्हणाले होते मित्रांनो की उद्या मरणार असल्यासारखं तुम्ही आज जगा. म्हणजे मी उद्या मरणार आहे म्हणून तुम्ही आज जगा. एखादं काम जे आहे तुम्हाला करायचं आहे आणि उद्या मी मरणार आहे म्हणून तुम्ही आज ते शेवटचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी कधी येईल किंवा कधी येणार नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणून ते म्हणतात की सदैव उद्या मरणार असल्यासारखं जगा असे शिका किंवा असे तुम्ही सदैव जगाला एक असा काहीतरी उपदेश ठेवून जा जे की तुमचं तुम्ही मेलात तरी चालेल पण तुमचे विचार हे जिवंत असले पाहिजे. म्हणून हा जो दिवस आहे जगभरामध्ये आपण साजरा करतो गांधीजींच्या या जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी जे काही असे एक जर विचार केला तर असे आपण लोक बनू मित्रांनो की जेणेकरून आपलं ते स्वप्न आहे ते आपण साकार करू शकतो. आज आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण बऱ्याच वेळेस आपला अभ्यास हा ट्रॅकवर आहे की नाही आपण अभ्यास करत असताना त्याचा आपण किती पुढे गेलो किंवा अजून आपण मागेच आहोत का आपण परीक्षेचा जो क्रॅक करण्याची आपल्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आत्मविश्वास येत आहे का. तर 2-3 वर्षानंतर आपल्याला असं वाटतं की अरे मी जे वाचतोय ते खरंच फेल्युअर ठरते कुठेतरी मी चुकतोय आपलं चुकी सुधारा. आणि म्हणून गांधीजी असं म्हणतात की जसं अनेक लोक त्यांच्या बद्दल बोलत असतात गोळ्या घालूनही हा व्यक्ती मरत नाही. आता विषय म्हणजे मित्रांनो गोळ्या घालून ते मेले त्यांचा आत्मा मेला आत्मा आता त्यांचं शरीर होतं ते संपलं पण विषय जे आहे ते म्हणजे त्यांचे विचार जिवंत आहेत. मग लोक म्हणत असतात की त्यांना गोळ्या घालून ते मेले नाही असे त्यांचे विचार आहेत कारण त्यांनी जास्तीत जास्त सामान्य लोकांच्या कमीत कमी त्याग करायला शिकवलेला आहे. कशा त्याग करायचा आता तुम्ही म्हणसाल बऱ्याच वेळेस आपलं एखादं जे इच्छा असते ते छोट्या छोट्या गोष्टीत असते. आज मी माझ्या इंस्टाग्रामवर
तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. तर त्या इंस्टाग्रामवर मी एक 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 रील टाकली, काही सेकंदाची, 4-5 सेकंदाची असेल ती. तर त्यामध्ये मी अपेक्षा या विषयावरती रील अपडेट केली. तर ते तुम्हाला जी कोट म्हणजे जे आयडी आहे तो gdcsir@gdcsir_pune असं टाका, तुम्हाला दिसून जाईल. त्याच्यामध्ये अपेक्षा यावर मी बोललो. तर अपेक्षा जेव्हा आपण करतो तेव्हा दुःख आपल्याला खूप येत असते, आणि अपेक्षा जेव्हा आपण सोडून देतो तेव्हा आनंदाचं जीवन जगत असतो. हे अनेक ठिकाणी होत असते, तुम्ही हे बघा. याच्यामध्येच जेव्हा जास्तीत जास्त सामान्य लोकांना कमीत कमी त्याग करायचा तयार केलं, हे कोणी? गांधीजींनी केलं. मग आता गांधीजींचे जे विचार उच्च होते, पण राहणीमान साधं भोळं होतं. सगळ्या भारताला हे त्यांच्यासोबत जे एकवटला गेला त्याचं साधं जे सूत्र आहे ते सूत्र कोणतं? तर साधी राहणीमान असेल, त्या जे अहिंसा असेल, निष्ठा असेल, त्याग असेल, खरेपणा असेल, याच्या माध्यमातून गांधीजी जे आहेत ते सर्वांना एकत्र करू शकले, आणि त्यांच्यावर जगातल्या अनेक लोकांनी विश्वास ठेवला. लहान बालकांनी असेल, शिक्षकांनी असेल, अनेक वेगवेगळ्या पेशामध्ये काम करणारे लोक, एवढंच नाही तर गृहिणी असतील, स्त्रिया असतील, यांनी सुद्धा जेलमध्ये जाण्यास ते त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. ते जेलमध्ये गेल्यात गांधीजींच्या एका शब्दांवर, लोक एवढी त्यांना मानायचे. म्हणून कारण त्यांनी जे आहे ते स्थानिक पातळीवर लोकांना नेतृत्व करायला पुढे आणलं, आणि याच्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये आघाडीला उभं राहण्यासाठी जे संधी त्यांनी दिली आहे, कारण त्यांचं सगळ्या चळवळी लोकांच्या जगण्याच्या आणि आर्थिक प्रश्नाशी जोडून होत्या, आणि हे जेव्हा आर्थिक प्रश्नांशी जोडून होत्या ते म्हणजे कोणत्या, आता त्या आर्थिक प्रश्नांशी जोडल्या कोणत्या, जसं तुम्ही पाहिलं असेल तर पहिल्यात जे आहे तो म्हणजे निळीचा जो सत्याग्रह असेल ते आहे, किंवा गुजरातमध्ये शेतसारा असू द्या, किंवा मिठाचा जो सत्याग्रह दांडी यात्रा जी निघाली होती, तर ती मला तुम्ही सांगा, दांडी यात्रा कुठून कुठपर्यंत निघाली, किती किलोमीटरचं अंतर होतं, आणि हे कधी सुरुवात झाली आणि कधी तिचा एंड झाला, असे 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकता. ठीक आहे, तर मी तुम्हाला ही शेवटी तर सांगणारच आहे. तर मग जसं मी तुम्हाला स्वदेशी चळवळ असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, लोकांचे आर्थिक प्रश्न जे आहेत त्या चळवळीसाठी कारणीभूत होते, म्हणून लोक जे आहेत याच्यामध्ये गांधीजींच्या चळवळीमध्ये सहभाग घेऊ लागले. मग यामध्ये आज जर आपण पाहिलं तर कारण त्यांना जे आहे ते जवळजवळ हे एवढंच नाही तर मित्रांनो, त्या काळामध्ये ब्रिटिशांचं भारतामध्ये खूप वर्चस्व होतं, आणि अनेक वेगवेगळे 500 पेक्षा अधिक संस्थानं होते, आणि ब्रिटिशांच्या या तुकड्यामध्ये विखुरल्या गेलेला जो काही देश आहे ते भारतीयांचं जे भारत भारतीय जे आपल्या जो भूभाग होता ते वेगवेगळ्या याच्यामध्ये तो बांधला गेला होता ब्रिटिशांनी, तुम्ही पाहिलं. आणि त्याला सगळ्यांना आता विरोध करायचा असेल तर हे एवढी मोठी बलाढ्य शक्तीच्या समोर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असणारी ही बलाढ्य शक्ती, यांना विरोध करायचा असेल तर अहिंसेच्या मार्गानेच करावं लागेल, कारण त्यांनी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये हे यशस्वी करून दाखवलं. नंतर इथल्या लोकांना ते पटलं, भारत त्यांनी 2 वर्ष त्यांनी समजून घेतला, कारण त्यांनी अहिंसा जे आहे हे सूत्र त्यांनी सगळ्या जे आहे लोकांना सांगितलं, आणि या स्वातंत्र्य लढ्यांचं जे शस्त्र म्हणून जे समोर आलं ते म्हणजे अहिंसा, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून त्यांना जीवनमूल्य म्हणून मानलं गेलं अहिंसा, कारण हिंसा केली तर हे दडपवून टाकतात असं तुम्ही म्हणजे सर्वांना चांगलं माहिती आहे. आणि आजच्या घडीला पण अनेक आंदोलन यशस्वी झाले ते अहिंसेच्या मार्गानं, कारण त्यानं लोकांचं मन बदलतील यावरती विश्वास ठेवला. कारण त्यांनी सांगितलं होतं की जे मूल्य शाश्वत आहे ते म्हणूनच आपण आजही जगामध्ये कोणालाही काल सुसंगत आपण जर पाहिलं तर ते आहे. आणि याच्यामध्ये विशेष अजून एक सांगतो तुम्हाला, जेव्हा आपण सुडाची भावना सगळ्यांना जे बेचिरा करते, पण सहकार्य, सलोखा, त्याच्यामध्ये प्रेमाची भावना सकारात्मक आणि रचनात्मक असते, हे गांधीजींनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. आलं का लक्षात? त्यामुळं सहकार्य, सलोखा, प्रेमाची भावना, सकारात्मकता हे जेव्हा आपण स्वतःच्या कृतीतून दाखवत नाही तेव्हा आपले जवळचे सुद्धा आपल्याला जवळ करत नाहीत. आपल्या शब्दांवर कोण विश्वास ठेवणार असे एकंदरीत आपल्याला दिसते. म्हणून आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे स्वातंत्र्य चळवळीचा, या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अहिंसेचा जो मार्ग आहे तो जर अहिंसेचा मार्ग पत्करला, पण या मार्गाने जाणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना आपण म्हटलं की बाबा चला
यांच्या गांधीजींच्या विचारासोबत आपल्याला जायचं आहे. अनेक लोक आपल्या आपल्या परीने काम करतच होते, पण याच्यामध्ये अजून एक एक मोठे नेते, त्यांचं नावही नेताजी होतं, तुम्हाला आठवत असेल नेताजी. आता नेताजींच्या एक त्यांची जी काही आर्मी होती, नेताजींची नेताजींच्या सैन्य जे होतं, त्या सैन्यामध्ये एक फलटण सुद्धा अशी होती, ती गांधीवादी नेत्यांच्या नावाने एक फलटण अस्तित्वात आली. आणि हे जेव्हा फलटण अस्तित्वात आली, कारण महात्मा जे सुभाषचंद्र बोस जे होते ते सुद्धा गांधीजींना खूप मानायचे, म्हणून तर त्यांनी आपण त्यांच्या सैन्यामध्ये ती फलटण होतीच फलटण. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, नेताजींनी त्यांना जी उपमा दिली, जे म्हटलं गेलं, त्याचं नाव होतं राष्ट्रपिता. म्हणून आज मी तुम्हाला जो प्रश्न विचारला गेला होता त्याचं, की राष्ट्रपिता कोणी म्हटलं, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. ठीक आहे, यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणून म्हटलं गेलं होतं. कारण काय, तर याच्यामध्ये फुकाचं तत्वज्ञान सांगून जे भाषण करणारे, मोठमोठे भाषण ठोकणारे, त्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्षपणे चळवळीमध्ये जेव्हा उतरत नाही किंवा त्या व्यक्ती आघाडीवर राहत नाही तोपर्यंत चळवळ यशस्वी होत नाही. आधी केलं आणि मग सांगितलं अशी जी उक्ती जी आहे ते कायम जगाला जे आहे गांधीजींनी सांगितली. अगोदर त्यांनी केलं नंतर सांगण्याचा प्रयत्न केला. काही लोक जे आहे मोठे मोठे भाषण ठोकणारे, हे लोक काय करतात तर अगोदर भाषणं ठोकतात, नंतर कृतीमधून काही दिसत नाही. म्हणून आपण जर पाहिलं तर, कारण भारताच्या अर्थव्यवस्थेचा जो महत्वाचा कणा हे काय आहे, तर ग्रामीण भारत आहे. आजही खूप मोठ्या 60-65% अधिक लोक हे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर निर्भर आहेत. म्हणून जेव्हा आत्मनिर्भरतेचा भारत म्हणतो तर हे आपल्याला खेड्यात दिसतो. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला खेड्याकडे चला हे जे शब्द आहेत कोणी म्हटलं, ते गांधीजींनी म्हटले. म्हणून जेव्हा, कारण आपला भारताच्या अर्थव्यवस्थेचा जर कणा ग्रामीण भारत आहे आणि खेडी स्वयंपूर्ण झाली तर लोकांचा जे जगामध्ये सुखकर होईल असं जर सांगायचं झालं, तर सर्वात आधी जो आहे तो मित्रांनो तो काय, तर हे जे महात्मा गांधीजी आहे हे लोकांना कळू लागले. आणि याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जो विषय त्याच्यामध्ये खूप सारे लोक त्याला जोडले होते. कारण काय, त्याच्यामध्ये गांधीजींच्या शब्दांमध्ये एक गोष्ट होती, ते म्हणजे सत्य. काय होतं, सत्य होतं. त्याच्यानंतर अहिंसा, सत्याग्रह, हे शब्द तुम्ही इतिहासमध्ये जेव्हा गांधीजींचा एरा जेव्हा वाचता, साध्या साध्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये सुद्धा आहे, तुम्ही ते पाहिलं असेल. आणि त्या संदर्भात जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये महात्मा गांधीजीचं सर्व काही माहिती दिलेली आहे, पूर्ण एक गांधीयन एरा या पुस्तकामध्ये, हे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, यामध्ये तुम्ही ते पाहू शकता, वाचू शकता. जे मी तुम्हाला सांगतो हे या पुस्तकातलंच आज विशेषतः वाचून मी तुमच्या समोर सांगतोय. आता जसं मी लिखाणाच्या संदर्भातील माझे जे व्यू आहे गांधीच्या संदर्भात, थोडस हे सेशन मोठं होत असेल कदाचित, 20-25 मिनिटाच्या आतमध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण एक गोष्ट समजून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जसं ही जी सत्याग्रह असेल किंवा ही फक्त लढाईसाठीची शस्त्र नसून ही जीवनामूल्य शस्त्र आहे असं गांधीजींनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. म्हणून आपण भारताला गांधीचा देश म्हणून ओळखतात. बाहेर देशामध्ये जेव्हा म्हणतात गांधीजींचा देश म्हणून ओळखतात, कोण म्हणते बरं हे, तर हे तुम्हाला आठवत असेल ग्रेट सायंटिस्ट ज्यांचं नाव आईन्स्टाईन पासून नेल्सन मंडेला पर्यंत सगळ्यांनीच गांधीजींची प्रेरणा घेऊन कार्य केलेलं आहे. आणि तुम्हाला जे आईन्स्टाईन, जसं मी म्हटलो की आईन्स्टाईन तर असं काही उद्गार गांधीजी प्रती काढतात ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण आता जेव्हा मी जसं म्हटलं की कारण मी चुकलो हे जाहीरपणे कबूल करायला आणि सुधारणा करायला लागली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला धैर्य जे म्हणतो आपण, ते धैर्य आणि शौर्य असलेला माणूस होता असं सांगणारे हे बाहेरची लोक आणि बाहेरची मोठी जी लोक आहे गांधीजीच्या प्रती हे उद्गार काढत असतात. बरोबर आहे, मी चुकलो हे जाहीरपणे कबूल करायला आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून मी परत पुढे येणारा. आता आजकाल काय होतं की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या 2-3 वर्ष झाल्यानंतर एखाद्या मुलाला जर आपण सांगितलं की अरे हे तुझं चुकतंय, तर ते म्हणते माझं चुकतंय, अरे मला अख्खंच्या अख्खं पुस्तकं पाठ आहेत, माझं कुठं चुकतंय. तर याच्यामध्ये फक्त पुस्तकं वाचून किंवा पाठ करून होत नाही, तर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या अँगलमधून ते सगळे पॅरामीटर मधून तुम्हाला पुढे पडावं लागतं.
अभ्यास करत असताना समजून घ्यावं लागते. एखादा प्रश्न फिरून आला तर ते प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. इवन तुम्हाला याचा पण जेव्हा आपण सर्कल करतो, गोल करतो, तेव्हा सुद्धा तुम्हाला याचा सराव झाला पाहिजे. त्याच्यासाठी जसं मी नेहमी आमच्या ऑफलाईनच्या बॅचमध्ये हे सराव करून घेतो, सुरुवातीला मुलांना गोल सुद्धा करता येत नव्हते, ते नंतरच्या काळामध्ये हळूहळू आता चांगल्या पद्धतीने सर्कल करतात. असं होतंय म्हणून आपली चुकी असेल, आपला शिक्षक सांगत असेल तर ते मान्य करा, कारण अनुभव शिक्षकाचा तो आपल्याला कुठेतरी चांगल्या ट्रॅकवर आणण्यास मदत करत असतो. कारण जर पाहिलं मित्रांनो तर गांधीजीच्या संदर्भात असं लोक म्हणतात की या माणसाच्या जगण्याचा तत्वाचा किंवा याच्यामध्ये तुम्हाला विचारांचा किंवा आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये प्रतिवाद करू शकत नाही आणि याच्यामध्ये आपल्या जे वर्णव्यवस्थेची एवढी काही भारतामध्ये विभागलेली आहेत की त्यावरती सुद्धा बोलणारे अनेक लोक आहेत. म्हणून विचाराची तुम्ही पराभूत करू शकत नाही, म्हणून तुम्ही शस्त्रांच्या माध्यमातून तुम्ही पराभूत करण्याचा प्रयत्न करत असाल. असे बऱ्याच वेळेस जे इंग्रजांचे गांधीजीला गांधीजी आंदोलन दडपून टाकणे किंवा गांधीजीला अटक करून जेलमध्ये टाकणं हे तुम्ही करू शकता, पण विचाराने, विचाराची सनदीशीर मार्गाने, कायद्याने, अहिंसेच्या मार्गाने हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही असं वेळोवेळी गांधीजी म्हणतात. म्हणून म्हणतात ना की जे गांधीजीचा खून कदाचित त्यांच्या विरोधकांनी किंवा त्यांच्या लोकांनी किंवा त्यांना न मानणाऱ्या लोकांनी गांधीजीचा गोळ्या झाडून त्यांचा खून केला, पण त्यांच्या विचाराला आज आपला पूर्ण संपूर्ण देश मानतो. आज आपण पाहिलं तर त्यांचा ते जरी पडद्याआड गेले असतील तरी पिढ्यान पिढ्या जगतील त्यांच्या विचारावर, असे आज गांधीजींचं आपण विचार पाहू शकतो. इतिहासामध्ये त्यांचे जे काही जेव्हा इतिहास लिहिताना या गांधीजींच्या नावाचा किंवा गांधीजींच्या नावाने जेव्हा लिखाण केलं जाईल त्यावेळेस लखलखीत सोनेरी जे काही पानं असतील ते पानं लिहिलेले असतील गांधीजींच्या विचारावर. आजही लिहिल्या जातात अनेक पुस्तकं गांधीजींवरती आहे, इथलेच नाही तर बाहेरच्या देशात पण आहेत. कुठल्याही प्रश्नाला हमखास उत्तर शोधून देणाऱ्या व्यक्तीला आपण सलाम करू, तेच महात्मा गांधीजी. आज 2 ऑक्टोबर तर त्याच्यामध्ये एवढं एक विशेष आवर्जून सांगावं असं वाटतं, मरते हे हम मरते हो तुम, गांधी कभी मरते नाही. कारण गांधीजींचे विचार हे कधीच मेले नाही आणि मरणार सुद्धा नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत गांधीजींचे विचार हे तुमच्या समोर आहेत. म्हणून मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गांधीजींच्या संदर्भात बाहेरच्या देशातल्या लोकांनी आगे मोठ्या मोठ्या लेखकांनी काय लिखाण केलं, तुम्हाला आठवत असेल एक विषय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 1909 एक विषय आहे. 1909 दरम्यान मित्रांनो त्या सालामध्ये प्रख्यात रशियन लेखक होते जिचं नाव होतं लिओ टॉलेस्टॉय. हे जे लिओ टॉलेस्टॉय आहे यांनी गांधीजींना चांगल्या पद्धतीचं ओळखत होते, कारण त्यांचा गांधीजी सोबतचा एक पत्रव्यवहार चालायचा. म्हणून ते सुद्धा गांधीजी बद्दल लिहितात. त्याच्या पुढे जेव्हा गांधीजी खऱ्या अर्थानं या चळवळीला सुरुवात करतात, नॅशनल मुव्हमेंट्सला जेव्हा गांधीजी येरा सुरुवात होतो, त्या काळामध्ये 1920 येतं आणि 1920 जेव्हा आलं त्या काळामध्ये जवळजवळ एक व्यक्ती होती या का म्हणजे 1920 ला, आणि या व्यक्तीचं नाव असं होतं मित्रांनो हो ची मिन हे एक व्यक्ती होते. यांनी गांधी या नावावरच म्हणजे गांधीजींचा एवढा प्रभाव त्यांच्यावर होता की त्यांनी भारताची जेव्हा तुलना करत होते हे जे हो ची मिन 1920 मध्ये महात्मा गांधीजींची एवढा प्रभाव त्यांच्यावर होता. अनेक वेळेस पाहिलं की अनेक लोकांवर गांधीजींच्या विचाराचा प्रभाव आहे, अजूनही आहे आणि होता सुद्धा. तर त्यांनी भारताची तुलना त्या वेळेच्या जे व्हिएतनाम मधील परिस्थिती जी होती त्यावेळेची जे हो ची मिन यांनी त्यांच्यासोबत केली. कशी करत असताना ती परिस्थिती त्यांनी सांगितलं की तिकडे तुमचे एक महात्मा गांधी आहेत आणि इकडे मी महात्मा गांधी आहे, कारण माझ्या चळवळीमध्ये महात्मा गांधींचा रोल, त्यांचे विचारला प्रेरित होऊन मी इथं कार्य आणि कृती साक्षात केली म्हणून मला यश मिळताना दिसतंय, आणि तिकडे महात्मा गांधीजीची, तुमच्याकडे महात्मा गांधीजी आणि आमच्या इकडे मी महात्मा गांधीजी. आणि असेच बाकीचे पण शरद गांधी असे नावं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे आंदोलनं चालले गेली ते महात्मा गांधीजींच्या विचाराला प्रेरित होऊन चालले गेली. आजही एखादं सत्याग्रह जे अहिंसेच्या मार्गाने एखादं आंदोलन चालू असेल तर तिथे महात्मा गांधीजींचा फोटो लावला जातो. का तर सांगितलं जातं जगाला की आम्ही या पद्धतीनं हिंसा नकोय, हिंसेने काही नाही, फक्त एखादा नाश होऊ शकते, त्याच्यामध्ये काहीच विपरीत होऊ शकत नाही.
म्हणून आणखीन त्यांनी जसं पाहिलं तर तुम्हाला आठवत असेल की मी आणि इतर काही जण क्रांतिकारी आहोत, पण जेव्हा तरीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महात्मा गांधीजींचे शिष्य आहोत. त्या काळामध्ये सुद्धा गांधीजींना व्हिएतनामचे हो ची विन हे मानणारे आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. एवढंच नाही तर अजून थोडस पुढे गांधीजी आता सक्रिय झाले होते त्यांच्या कार्यामध्ये. आता मग उजळलं 1931. मित्रांनो 1931 उजळलं. या 1931 साली जगामध्ये जगामध्ये एक मॅगझिन होतं जे जगप्रख्यात म्हणता येईल, टाइम मासिक. हे जे मॅगझिन होतं या 1931 ला या मॅगझिनवर याचे जे मुखपृष्ठ आहे ज्याला आपण फ्रंट पेज म्हणतो, पहिलं पेज म्हणतो, जे तिपड जसं आता जसं तुम्हाला सांगायचं झालं तर हे पुस्तक आहे माझ्याकडे, ठीक आहे. या पुस्तकाचं जे फ्रंट पेज आहे हे पेज, या पेजवर त्यांचं स्वतःचं जे चित्र आहे गांधीजींचं ते झळकलं होतं, आठवत असेल तुम्हाला. आणि म्हणून याच्या पुढे 1931 साली जसं मी म्हटलं की ग्रेट सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन गांधीजींना पत्र लिहिले. असं पत्र लिहिलं की त्यांनी आइन्स्टाईननी गांधीजींना उद्देशून म्हणाले होते की येणाऱ्या ज्या भारतातल्या ज्या पिढ्या आहेत, येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की एक असा व्यक्ती, खरोखरच म्हणजे असा एक व्यक्ती हाडा मासाचा आणि जो मनुष्य, जसं आपण ज्याला आपण गांधीजी म्हणतो, असा एक मनुष्य प्रत्यक्षात या पृथ्वी तलावर जन्म घेतला आणि तो भारत या ठिकाणी आहे आणि त्याचे विचार या जगाला प्रेरित करतात, जगाला लढवण्यासाठी प्रेरित करतात. आत्मविश्वास आणि खचून न जाता, कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे शस्त्र नसू द्या, पैसा नसू द्या, तुमची फक्त न फक्त विचार. लोक म्हणतात की एक बिझनेस असेल किंवा एखादा व्यक्ती असेल ते उसके सोच से बडा होता आहे, की एखाद्या वेळेस एखाद्याकडे करोडो रुपये असेल त्याची देण्याची लालतच नसेल, दानतच नसेल, किंवा त्याला काही करण्याची दानतच नसेल, ते एक ना एक दिवस ते संपून जातात. एखाद्याकडे काहीच ना शून्य असतं ते एवढं मोठं विश्व निर्माण करतं. तसंच महात्मा गांधीजींकडे काय होतं असं काही त्यांची त्यांनी काही प्रॉपर्टी वगैरे त्या काळामध्ये, पण जे आताचे जे काही टाटाजी होते जे काही आहेत ही लोक तेव्हाही होते, त्यांना जेलमध्ये जाऊन भेटायचेच. त्या काळातही त्यांनी काही ते म्हणायचे की जर आज मी हा भारत ज्यांच्या तावडीतून सुटला, ज्यांच्या हात ज्यांनी पकडून ठेवला होता, त्यांच्या विचाराला विरोध करून जो सोडवण्याचा प्रयत्न करतोय, ते मला तुमच्या घशात घालायचा नाही. म्हणून मित्र असून सुद्धा विरोध, म्हणून त्यांच्या तत्वाशी कधीच त्यांनी तडजोड केली नाही. म्हणून कधी बऱ्याच वेळेस गांधीजींना म्हणताना लोक असे म्हणतात की गांधीजी हे चढेल होते, तरकटी होते. काही पुस्तकांमध्ये काही लोकांनी काही सांगितलं, म्हणून मी तर तुम्हाला म्हटलं की मी गांधीजींच्या संदर्भात लिखाणतर केलेलंच आहे. पण जसं आपण आपल्या युपीएससीच्या वेळेस आज 2012 वर्ष झाले आज गांधीजींच्या संदर्भात आपण वाचन करतोय. विषय झाला की गांधीजी हे मवाळवादी आहेत का जहालवादी आहेत हे मला फक्त तुमच्याकडून मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये तुमचं उत्तर पाहिजे. गांधीजी हे मवाळ आहेत का जहाल आहेत? जर तुमचे जहाल उत्तर असेल तर तुम्ही मला जहालवादी नेतृत्वाचं तिथे वर्णन करून द्या. जर ते मवाळ असतील तर मवाळवादी नेतृत्वाचं त्यांनी कोणत्या गोष्टींना समर्थन केलं त्याचे तुम्ही उदाहरणं द्या. जर हे दोन्ही उदाहरण दिले तर मग गांधीजी आहेत कोण, मवाळ आहेत का जहाल आहेत हे तुम्ही सांगा. कारण मी काही पुस्तकं वाचली, काही पुस्तकांमध्ये त्यांना जहालवादी नेतृत्व सांगितलं गेलं, ते जहालवादी होते, आणि काही याच्यामध्ये सांगितलं की ते मवाळवादी होते. कोण आहेत गांधीजी या तुम्ही याच्यामध्ये सांगायचं आहे. म्हणून एवढंच नाही ते 1931 साली अजून महान जागतिक कलाकार ज्यांचं नाव चार्ली चॅप्लिन यांनी गांधीजीची भेट घेतली होती. आणि आता जेव्हा आपण हे सगळं चालू असताना हे उजळते मित्रांनो, जेव्हा 1940 म्हणजे स्वातंत्र्य मिळण्या जे स्वातंत्र्य आहे ते आता आपण जवळजवळ चाललोत, आपलं स्वातंत्र्य मिळणार आहे अजून पुढच्या 7 वर्षानंतर. आता 1940 उजळलं. 1940 दरम्यान जर पाहिलं तर नेल्सन मंडेला हे आत्ताही सगळ्या जगाला परिचित आहेत. यांनी गांधीजींची जी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गानं स्वातंत्र्य लढा लढवला आणि लढवता येतो हे समजलं, आणि त्यांनी गांधीजींच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांचा जो विचार आहे त्याला प्रभावित होऊन त्यांनी गांधीजीचा जो सत्याग्रह आहे त्या जो मार्ग आहे
त्या मार्गानं दक्षिण आफ्रिकेमध्ये एक स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी जी चळवळ आहे ती चळवळ सुरू केली. आणि जे नेल्सन मंडेला आहेत हे दक्षिण आफ्रिकेतील गांधी म्हणून सुद्धा ओळखल्या जातात, तुम्हाला आठवत आहे. तर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा, गांधीजी जे आहेत सॉरी नेल्सन मंडेला जे आहेत यांना भारताने कोणता पुरस्कार दिला हे तुम्ही सांगायचं आहे. पण त्या काळामध्ये अनेक 1940 सालच्या मानव अधिकार कार्यकर्ते जे मार्टिन ल्यूथर किंग सर्वांना परिचित आहेत, हे 1940 मध्ये सांगतात की मार्टिन लुथर किंग हे म्हणतात की गांधीजी पासून प्रेरणा मिळाली आणि ते वर्णभेदाच्या विरोधामध्ये लढा त्यांनी उभारला आणि त्यांना अमेरिकेचे गांधी असं सुद्धा संबोधलं जातं, ज्यांचं नाव होतं मार्टिन लुथर किंग. असे उदाहरणं तुम्हाला जगामध्ये तुम्हाला देता येतील. जेव्हा गांधीजींच्या संदर्भात काही लिखाणाचा विषय आला तर तुम्ही हे कोट करू शकता. पुढे अजून 1942 ला बघा, आता 5 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळणार, तेव्हा आता 1942 ज्या वेळेस हे वर्ष उजाडलं त्यावेळेस लुई नावाची एक व्यक्ती होती, लुई फिश्वर. या लुई फिश्वरनी काय केलं, गांधीजींची भेट घेतली. गांधीजींची भेट घेतल्यानंतर त्या काळामध्ये त्यांचे जे विचार त्यांनी ऐकले, विचार ऐकून गांधीजींची भेट घेऊन त्यांना जेव्हा स्वतः त्यांनी आत्मसात केलं त्या काळामध्ये त्यांच्या विचाराला ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी 1962 साली त्यांनी गांधीजीचं चरित्र लिहिलं. त्यांचं नाव होतं लुई फिश्वर. येतं का लक्षात? तर आता जर आपण पाहिलं तर मित्रांनो, हे करता करता आपण 1948 पर्यंत आलो. 1948 साली ज्या वेळेस त्यांच्यावर गोळ्या झाडल्यात आणि शेवटचे जे शब्द होते हे राम तुम्हाला सर्वांना चांगले माहिती आहे. आणि त्या काळामध्ये अनेक ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, अनेक लोकांनी त्यांच्यावरती बरेच गोष्टी लिहिल्या. मग जेव्हा बाहेरच्या देशामधले, तेव्हा एक होते ॲटनबरोला प्रश्न विचारण्यात आला होता की काय म्हणजे तुमच्या समोर जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन किंवा जे विस्टन चर्चिल असतील किंवा माओ तुंग असतील, माओ चुंग जे तुंग सॉरी त्यांचं नाव थोडं प्रोनाऊन्स चायनीज आपले शेजारचे, हिटलर असेल, असे जागतिक स्तरावरील जेव्हा नेते होते तरीही तुम्ही चित्रपटासाठी गांधीजीच का निवडले असा त्यांना प्रश्न केला होता. गांधीच निवड का झाली किंवा का केली, त्यावर त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. तुम्हाला आठवत असेल काही दिवसापूर्वी या गांधीजींच्या पिक्चरवर चर्चा पण झाली, इतकं सुंदर उत्तर दिलं. त्या उत्तरामध्ये असं सांगितलं गेलं, ते म्हटले की आजही जर पाहिलं आपण तर जगामध्ये किंवा जगातील जे काही इतर सगळ्या नेत्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी हातात तलवार घेतली, सगळ्यांनी हातामध्ये काही नाही तर काही शस्त्र घेतलं, काही नाही तर काही त्यांनी घेतलं आणि स्वातंत्र्य लढण्यासाठी ते सरसावले, पुढे गेले, विरोध केला आणि स्वातंत्र्य त्यांनी मिळवलं पण ठीक आहे. काहीला यश आलं, काहीला यश आलं नाही, काहींनी स्वतःचा हृदय जे दबदब जे आहे ते लोकांवर ठेवला, काहींनी जबरदस्ती राज्य करण्याचा प्रयत्न केला. फक्त एकच असा माणूस आहे जो जगात की ज्यानं ज्यांचे जे निशस्त्र लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे हे व्यक्ती होते. त्यांचं नाव होतं महात्मा गांधीजी. आज त्यांची जयंती 2 ऑक्टोबर. आणि मित्रांनो, ही जयंती आज पूर्ण देशभरामध्ये साजरी केली जाते. एवढंच नाही तर अजून एक विषय सांगावासा वाटतो. जर तुम्हाला वाचताना कधी कुठे किंवा लिखाण करताना जर तुमच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या रायटिंगमध्ये जर मांडायचं असेल तर अवश्य मांडू शकता, पण ते प्रश्न वाचून मांडा. तर जगामध्ये जेव्हा गांधीजीवर येशू ख्रिस्ताच्या खालोखाल मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तके लिहिली गेलीत असं म्हणतात की एवढंच काय, पण जगामध्ये बहुसंख्य देशामध्ये गांधीजींचे पुतळे उभारले गेले. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये या गांधीजींचे पुतळे तर उभारलेच गेले पण त्यांचे टपाळ तिकट असतील हे काढले गेली. अनेक ठिकाणी जगामध्ये अनेक विद्यापीठामध्ये गांधीजींचे विचार शिकवले जातात, त्यांचे तत्व शिकवले जातात, त्यांचे प्रिन्सिपल शिकवले जातात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा अशी जी उपाधी दिली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता म्हणून त्यांना संबोधलं, हे जे आहे
हे शब्द बोलून त्याला जे आपण म्हणतो मानाची सलामी त्यांना दिली. तर असे अनेक लोकांनी अनेक गांधीजींच्या संदर्भात बोललेत. 15 ऑगस्ट 1947 जेव्हा अख्खा देश स्वातंत्र्य दिनाच्या आनंदामध्ये होता, तो आनंद उपभोगत होता, त्यावेळी महात्मा गांधीजी कुठे होते काही वेळेस असा प्रश्न विचारला जातो. काही ठिकाणी दंगल चालू होती, त्या दंगलग्रस्त भागामध्ये नवखालीमध्ये, तुम्हाला हे नाव आठवत असेल नवखाली, या नवखालीमध्ये जे गांधीजी आहेत त्या आपण म्हणतो की गांधीजींनी निधड्या छातीनं एकटे फिरत होते आणि ही जी दंगल आहे त्या दंगलीचं ही कशी शमवण्यात येईल किंवा हे दंगली शमवण्याचा प्रयत्न हे गांधीजी करत होते. त्यामध्ये गांधीजी आतापर्यंत त्यांना यश मिळालेच आहे पाहिलं असेल तुम्ही, तर त्यांना ते यश मिळालं सुद्धा या नवखालीमध्ये. म्हणून माउंट बॅन्टन जे असतील यांनी त्यांना कौतुकानं वन मॅन आर्मी असं म्हटलेलं आहे, लॉर्ड माउंट बॅटन. असे गांधीजी आहेत. तुम्हाला आता वाचलंच असेल तुम्ही लॉर्ड माउंट बॅटन जे आहेत. थोडक्यात सांगायचं झालं शेवटी, आता म्हणजे मला वाटलं की हे 20-25 मिनिटात होईल, तर हे जवळपास 30-31 मिनिटात मी तसा टाइम पाहतोच आहे बाजूला. तर शेवटचा जे कोट आहे मी गांधीजींच्या संदर्भात एक बोलणार आहे त्यांचं, ते म्हणजे की थोडक्यात जे महात्मा किंवा मोहनदास करमचंद्र गांधी उर्फ महात्मा गांधी उर्फ राष्ट्रपिता उर्फ आधुनिक भारताचे शिल्पकार उर्फ अहिंसेचे पुढारी उर्फ सत्याग्रहाचे जनक किंवा मोठे, हे जे किती मोठे होते हे जगाला माहिती आहे आणि ते सांगायची काही गरज नाही, तुम्हाला चांगलं परिचित आहे. म्हणून गांधीजींच्या संदर्भात जे काही तुम्ही ऐकलं नाही ते एकंदरीत सगळं काही कंपाईल करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या लिखाणामध्ये एक शॉर्टमध्ये मला बोलताना थोडासा वेळ लागला, मी बाकीच्या काही गोष्टी सांगत होतो तुम्हाला, इरत गिरत बऱ्याच वेळेस होतं असं. तर तुम्ही हे काही हे लेक्चर पळवून तुम्ही पहा, थोडासा स्पीड वाढवा 1.2 आणि त्यांच्यानुसार हे तुम्ही पॉईंट नोट डाऊन करू शकता, नक्कीच फायदा होईल. तर धन्यवाद मित्रांनो, परत अशा या सिरीजमध्ये आपण पुढे भेटूया. नमस्कार, जय हिंद.